नमस्कार मंडळी शेती संवाद चॅनलवर आपलं स्वागत आहे मी जीवन विटेकर शेतकऱ्यांना आपल्या शेतकऱ्यांना हमखास नफा करून देणारी उन्हाळी पिके कोणती यावरच आपण आज पुढे बोलणार आहोत भारत हा कृषीप्रधान देश असला तरी त्याच्यात नव्वद टक्केपेक्षा जास्त जनता ही शेतीवर अवलंबून आहे साधारण आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पिकाचे हंगाम असतात त्यामध्ये रब्बी हंगाम आणि दुसरा म्हणजे खरीप हंगाम या दोन्ही हंगामात वेगवेगळी वेग पिके घेतली जातात कारण ज्या त्या पिकाला पोषक वातावरण व वा हवामान आणि असे मिळत असते आपल्या राज्यात अनेक जिल्ह्यात आहेत त्या सदा कोरडे असतात कंटिन्यू त्यामध्ये विदर्भ गडचिरोली लातूर याचा समावेश आहे बऱ्याच वेळा रब्बी आणि खरीप हंगाम उरकल्यानंतर उन्हाळ्यात कोणती पिके करावीत याचा विचार करत असतो उन्हाळ्यात अशी पिके ग्या करावीत की जी आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन काढून देऊ शकतात आणि मिळवून देऊ शकतात तर चला मग कोणकोणते ते चार पाच पिके ते बघूयात उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्यांच्या मोठ्या प्रमाणात कमतरता असते त्यामुळे उन्हाळ्यात शेतामध्ये हिरव्या पालेभाज्याचे उत्पादन घेणे फायदेशीर आपल्याला नक्कीच ठरू शकते शिवाय पालेभाज्याचा कालावधी हा एक ते दीड महिन्याचा पर्यंत असतो आणि कमी आहे कमी ते जास्त वेळात कमी वेळेत जास्त पैसे मिळतात उन्हाळ्यात शेतामध्ये मेथी शेपू चाकण पालक आणि कोथंबीर याची लागवण लागण करावी त्याचबरोबर काही फळभाज्यासुद्धा चांगले उत्पादन मिळवून देतात त्यामध्ये दोडका टेमॅटो कारले काकडी आणि भोपळा याची लागवड करून भरघोस उत्पादन मिळू शकते आता आपण मिरची बघूयात काय तर उन्हाळ्यात उन्हाळ्यात सर्वात जास्त भाव खाते ती म्हणजे हिरवी मिरची मिरचीला जास्त उन्हाळा मिरचीला उन्हाळ्यात प्रचंड मागणी अस असते आणि दरातही मोठी वाढ असते मिरचीचा कालावधी हा पाच महिन्याचा असतो आणि तीन वर्ष एवढा असतो उन्हाळ्यात हिरव्या आणि लाल मिरचींना मोठ्या प्रमाणात मागणी असते आता कलिंगड बघूया उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी कलिंगडची लागवड केली जाते कलिंगड म्हणजे टरबूज कलिंगडाच्या पिकाला कालावधी हा तीन महिन्याचा असतो शिवाय उन्हाळ्यात कलिंगडाला प्रचंड आणि मोठ्या प्रमाणात मागणी वाढते वीस रुपये किलोपासून तर शंभर रुपये किलोपर्यंत याच्यात बाजारात आपल्याला भावही चांगल्या प्रकारे मिळतो यासाठी उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये शेतामध्ये कलिंगड कर टर टरबूज किंवा खरबूजची लागवड करून भरघोस नफाही मिळवावा लागतो आपल्याला आणि मिळतोसुद्धा ऊस ऊस उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते कारण ऊसामधून आपण हंगामी आणि हुकमी उत्पादन मिळू शकतो शिवाय ऊसाच्या कालावधी हा बारा महिने आणि असला तरी त्यातून आपल्याला चांगले उत्पादनही मिळते उन्हाळ्यात मूग आणि उन्हाळी कांदासुद्धा आपल्याला फायदेशीर ठरू शकतात हे दोन्ही पिके उन्हाळ्याच्या मध्यांत काळात घेतली जातात म्हणजेच पावसाळ्याच्या तोंडावरही घेतली जातात आणि हिवाळ्याच्या तोंडावरही घेतली जातात उन्हाळी मुगाला आणि कांद्याला प्रचंड भाव असा निर्माण होतो जास्त तर मूग या याला जास्त मागणी असते कांद्याला हात ठराविक आणि बाजारपेठेत ठराविक वेगवेगवेगळे वेग 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 भाव पडत चालत असतात म्हणून उन्हाळी आहे उन्हाळी पिके घेताना विचार करा आणि याच दिलेल्या माहितीमध्ये जर आवडल्यास तुम्हाला एखादा पीक तर त्याच्यातूनही तुम्ही भरघोस उत्पादन मिळू शकतात आजच्या पुरता एवढंच धन्यवाद